वाटलंच होतं. ही केस दिसते तितकी सोपी नाही आहे. कोमल त्याच जाळ्यात अडकली आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या मुली सुद्धा? हो, त्या सगळ्या मुली या ट्रॅप मध्ये अडकल्या. आणि कोमललाही माहिती होतं. याचा अर्थ असा आहे की कोमलला काहीतरी सांगायचं होतं. जे ती बोलून दाखवू शकत नव्हती ते तिने या कागदात लिहून सांगितलं आपल्याला. दॅट्स ब्रिलियंट. पण मग ती गेली कुठे? का तिला कोणी पळवलं? ते अजून सांगता येणार नाही. पण मला एक कळत नाही, तुम्ही त्यांना सांगून का टाकत नाही त्यांना काय झालंय ते? चाणीस, तिचा आजार किती गंभीर आहे हे तिला सांगून मी घाबरवू तिला? लपवण्यात काय पॉइंट आहे? पेशंटला कळायला नको का त्याला काय झालंय ते? आणि साधा सुद्धा आजार नाहीये, ब्रेन मध्ये गाठ आहे. ब्रेन हळू ऐकेल ती का? आता काय केलं आकाशनी? रात्रभर जागा होता. पण हे तुला कसं काय कळलं? कसं कळलं म्हणजे मला जाग आली, दिवा चालू होता म्हणून मी बघायला गेले. तर लॅपटॉप वरती काहीतरी टाईप करत बसला होता. त्या केस बद्दलच असणार, दुसरं काय? तो त्याच्या मनाजोक्त काम करतोय आणि मनापासून काम करतो, तेव्हा नको त्याच्या मागे लागूस. त्याला करू देत त्याचं काम. हा, त्याच्यासाठी प्रार्थना मात्र जरूर कर, त्याच्या कामात त्याला यश मिळावं म्हणून. बहिणी आता आपली काळजीच मिटली. अहो, आपल्या मनूचं नाव नोंदवून आले मी वधूवर सूचक मंडळात. कुठलं वधूवर सूचक मंडळ म्हणालात तुम्ही? नावात काय बहिणी? अहो, माझ्या ओळखीच्या बाई आहेत. अगदी विश्वासू आहे आता. तुम्ही आता मनूच्या लग्नाची काळजीच करायची नाही. हे काय चालवलंय तुम्ही? तुला सांगितलं होतं ना, एकदा हा असा अनुभव आल्यानंतर परत काय हे मंडळ आणि नोंदवण्या? अगं, महत्वाचं सांगायचं राहून गेलं. ते आपले डॉक्टर वेगळे आहेत ना. काय काय त्यांचं? ते म्हणे महिनाभर अपॉइंटमेंट नाहीये त्यांची. महिनाभर लागेल? अरे बापरे, पण आपल्या डॉक्टर काकांनी त्यांचंच नाव सुचवलं होतं. कानविंदे. येस सर. या कागदावर काही मुलींची नावं आहेत. या मुलींबद्दल आपल्या रेकॉर्ड मध्ये काही असेल ते बघा आणि मला कळवा लगेच. येस सर. आता असले कागदी हार घालून समाधान मानायचे दिवस संपले. आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. आता मन होणार राऊतांची सून आणि माझ्या हाती लागणार राऊतांच्या तिजोरीची चावी. आम्हाला डॉक्टर रेग्यांचं नाव सुचवलंय, तेच उपचार करू शकतील असं सांगितलं. मला समजतंय मॅडम, पण म्हणूनच तर डॉक्टर एवढे बिझी असतात ना. आणि तुम्हाला एकट्यालाच नाही, बऱ्याच जणांना भेटायचं असतं डॉक्टरांना. सगळी जुळवाजुळव केली आहे मी. मला एक सांग, तू आता इथे कशी? तुम्ही परत आलात मुंबईत? आईच्या सगळ्या टेस्ट व्यवस्थित झाल्या होत्या ना? नाही, टेस्ट झाल्या होत्या सगळ्या, पण आमच्या डॉक्टर काकांनी इथल्या डॉक्टर रेग्यांना भेटायला सांगितलं, पण त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाहीये म्हणून थांबलोय. डॉक्टर रेगे खूप बिझी डॉक्टर आहेत. हो, कळलंच. आता म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट मिळवणं खूपच अवघड असतं, पण मी आहे ना अवघड काम सोपं करायला. त्यांच्याशी बोलणार, त्यांना तुमची केस समजावून सांगणार आणि त्यांच्याकडून लवकरात लवकरची अपॉइंटमेंट मिळवून घेणार. चिंता काळजी हे सगळं सोडून दे. माझ्या आईला तुम्हाला भेटायची खरंच खूप इच्छा आहे. घरी आला असतात तर खूप बरं वाटलं असतं. ऍक्च्युली एक महत्वाचं काम होतं, पण मी येईन नक्की. आणि डॉक्टरांशी बोलणं झालं की मी कळवतो तुला. हो, पण आला असतात तर खरंच बरं वाटलं असतं. बाय.